पुणे शहराचा पाणी प्रश्न आता चांगलाच तापू लागलाय. लोकसभा निवडणुकीच्या काळात 2 लाख पुणेकरांच्या हक्काचं पाणी सोडून पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापाप केल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभा उमेदवार मोहन जोशी यांनी केलाय. पुण्याच्या पाणी प्रश्नाबाबत काँग्रेसने यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. निवडणुकीच्या काळात गिरीश बापट यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील 2 भागाला पुणेकरांच्या हक्काचं पाणी सोडलं, त्यामुळे सध्या पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरं जाऊ लागल्याने याला जबाबदार पालकमंत्री गिरीश बापट असल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी जे केलेलं होतं, आज सत्ता त्यांची आहे, कालवा समिती अध्यक्ष ते आहेत. आम्ही भाषणामध्ये आणि सर्व ठिकाणी सांगितलं होतं की जे शेतीला आवर्तन किती सोडायचं, काय सोडायचं आपल्या करारामध्ये दिलेलं आहे टक्केवारी. पहिल्यापासूनच पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना वेठीला धरायचं ठरवलं होतं आणि त्यांनी सातत्याने ही वागणूक केली आणि अशा पद्धतीने पाण्याचा फेरबंदोबा केला. यावर्षी जी पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागत आहे, त्याला पूर्णपणे पालकमंत्री गिरीश बापट यांचा नियोजनशून्य कारभार हा कारणीभूत आहे.